विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। मी पत्रकार बित्रकार बघणार नाही, तुला फाशी। वाळू तस्कराकडून पत्रकारास मारहाण व दमबाजी। कळेगावच्या तहसीलदार व प्रांताधिकारी मरकड यांना वाळू चोरीची माहिती दिल्याने आरोगिता मासिकचे प्रतिनिधी व TNL या यूट्यूबचे संपादक सूरज जगताप यांना घरात घुसून मारहाण केली। तसेच तू लई शाणा होऊ नकोस, पत्रकार वित्रकार बघणार नाही, तुला फाशीन, अशी धमकी वाळू तस्करांनी पत्रकार सूरज जगताप यांना दिली आहे। हॅलो हॅलो, बोला की। अरे तू त्या दिवशी मिस कॉल दिला, अजून फोन केला, तसं का म्हणला जर? अहो मला माझा फोन होता बाहेर। देशानपणा करून नकोस तू, जरा नेट कोणासंग बोलतो भान ठेव। पत्रकार आज लगा उगा आपल्याला लगा सांभाळून घेतोय म्हणून लगा कसा बी काय मस्तीत लगा वागायला लागलाय, लगा पोलीस स्टेशन मध्ये कसा बी बोलायला लागलास बी तू? नाही नाही दर्शील भाऊ, काय झालं माहितीये का? आमचा माझा जरा नीट राहा ना, तर मी जर मस्तीत आलो माझ्या तर कातड काढीन तुझं पाक द्या ना ठेव। बरोबर, मला काय काम धंदा नाही विरे लगा, मी तुला फोन करतोय लगा म्हणून विरे। नाही नाही नाही, काय तसं काय मिस कॉल तुला पटवलाय ना स्क्रीनशॉट? बरोबर आहे बरोबर आहे, आता बघितलं दर्शील भाऊ माझा मस्ती करून माझ्या संग मी गावातला हिरा घराना मी फाशीन तुला द्या ना ठेव बरं तिथे गावलाच तर। बरोबर, मी पत्रकार बित्रकार बघणार नाही, रांडाच्या माझ्या अब्रूचा प्रश्न आहे त्यांना ठेव। सॉरी सॉरी, हा तू काय रांडाच्या, मी का तुझ्या मागं लागलो का? तुझ्या मागं काम आहे का? माझी प्रॉपर्टी तुझ्याकडे अडकल्या नाही की दर्शील भाऊ, तसं काय मग तसं काय नाही दर्शील, लय मस्तीत बोलायला लागला का पोलीस समोर होतो म्हणून बोलतो असले? नाही नाही दर्शील भाऊ, तसा काय विषय नाही। हा मग नाही तसं काही सुद्धा नाही, तुम्ही गैरसमज करू नका, अजिबात नाही। तुला प्या द्या ना, मी कातड काढून टाकीन त्यांना, लय डोकं फिरलो त्या दिवशी द्या ना ठेव। तुझा मी स्कॉल आला म्हणून मी माघारी फोन केला। अहो दर्शील भाऊ बरोबर आहे तुमचं, मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आहे माझ्या, तसा काही विषय नाही। नाटकं करू नकोस तुला, मोबाईलचा प्रॉब्लेम झाला नाही झाला, तू कोणाच्या एवढ्या मारायला जाऊ नकोस, बघ आपल्या दात मास आहे का ती बघा। दर्शील भाऊ काय सुद्धा नाही, केल्या द्या ना ठेव, तू बी केल्यास द्या ना ठेव, मी बी तुझ्यापेक्षा द्या ना ठेव, आधी जाय द्या ना ठेव। बरोबर, पत्रकार सूरज जगताप यांनी यरणा नदीतील वाळू तस्करी प्रकरणी खडेगावचे तहसीलदार शैलजा पाटील व प्रांताधिकारी मरकड यांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे कळवले होते, पण वाळू चोरी प्रकरणी कारवाई होण्याऐवजी वाळू तस्करांनी पत्रकार सूरज जगताप यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण शिवीगाळ करत धमकावले आहे। तसेच तू प्रांताकडे व तहसीलदाराकडे तक्रार का करतोस असे म्हणत शिवीगाळही केली। दोन वाळूचोर तस्करांनी माझ्यावरती भ्याड हल्ला केला आणि घरात घुसून मला मारहाण केली। त्याबद्दल अशी माहिती अधिक आहे की मी गावात वाळू चोरी होणार आहे या संदर्भातचं जे काही गोपनीय संदेश होते ते स्वतः प्रांताधिकारी आणि कडेगाव तहसीलदार यांना पाठवलेले होते। त्यानंतर ही माहिती त्या दोघांव्यतिरिक्त मी कोणालाही सांगितलेली नव्हती, किंवा ते दोघे आणि माझ्या या आमच्या तिघांव्यतिरिक्त ही माहिती कोणालाही माहीत नसताना ते वाळूचोर आले आणि तहसीलदार मॅडम यांनी साधारणपणे 11:51 दरम्यान तो मॅसेज सीन केला आणि मला ओक्याचा रिप्लाय दिला। त्यानंतर 12:15 दरम्यान ते वाळूचोर तस्कर आले आणि मला मारहाण केली। मारहाण करताना ते मला म्हणू लागले की आमच्या टिपा तू तहसीलदार आणि प्रांतांना का देतोयस, किंवा तू प्रांतांना किंवा तहसीलदारांना फोन का केलास, व्हॉट्सअपद्वारे मेसेजेस का केले, म्हणजे त्यांना कळलंच कसं की मी तहसीलदार आणि प्रांत यांना जो मेसेज केला, कारण दोघे पण एक जबाबदार अधिकारी आहेत आणि ते दोन्ही मेसेज गोपनीय असताना मी दुसरं कोणाला पाठवलेले नसताना त्यांना कळला कसा, हा एक माझा महत्त्वपूर्ण सवाल आहे। आणि हा सवाल घेऊन आम्ही चिंचलीमांगी पोलीस स्टेशनला पण गेलो, परंतु तिथे माझी FIR दाखल करून घेतली नाही, मला लाथाबुक्क्यांनी काट्यांनी मारहाण केली, शिवाय त्यानंतर देखील NCR तिथे दाखल करून घेतली आणि माझ्यावरतीच उलट धमकीचे फोन येऊ लागले, बड्या नेत्यांच्या नावाखाली मला धमकी देऊ लागले, किंवा जातीवाचक तुझ्यावरती केस घालीन असे देखील काही लोक म्हणू लागले की हा विषय इथलं इथं मिटून देईल। मात्र तरीही मी काय म्हणजे मागे पुढे अजून हटलेलो नाही। आत्ता आम्ही सर्वजण आमचे सर्व पत्रकार बांधव विटा
सध्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात आम्ही इथे उपस्थित आहे. सकाळपासून आम्ही इथे उपस्थित आहे. सकाळी DYSP मॅडमनी स्वतः आम्हाला सांगितलं की ठीक आहे, तुमची तक्रार दाखल करून घेतली जाईल. मग त्यामध्ये प्रांताधिकारी असू दे किंवा कडेगाव तहसीलदार असू दे, परंतु DYSP मॅडम निघून गेल्या. शिवाय ते PI साहेब होते, ते देखील निघून गेले. मात्र गुन्हा काही अजून दाखल झालेला नाही आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पत्रकार बांधव इथून उठणार नाही. आणि हाच आमचा इतिहास आहे. कडेगाव तालुक्यातील चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक प्रकार होता की आपल्या कडेगाव तालुक्यातील वडे रायबागचे एक पत्रकार आहेत सूरज जगताप, त्यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना आपल्या गावामध्ये येरळेच्या नदीमध्ये वाळू उपसा होतोय अशी तक्रार केली होती. 20 फेब्रुवारीच्या रात्री ती तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर अपेक्षित असं होतं की संबंधित अधिकारी या विषयावर कारवाई करतील. ते त्यांचं राष्ट्रीय हरित न्यायालयाने त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे की या तालुक्यामध्ये या नदीला धोका निर्माण झाला होता आणि आता इथनं पुढे वाळू उपसा व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी पथकसुद्धा नेमण्याची आणि त्याच्यावर हे करण्याची जबाबदारी तहसीलदार प्रांताधिकारी यांची आहे. ही जबाबदारी पार पाडण्याऐवजी किंवा त्या दिवशी पत्रकाराने केलेल्या कारवाईवर तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी त्या संबंधित पत्रकाराच्या बाबतीतली टीप वाळू तस्करांना देण्यात आली आणि त्या वाळू तस्करांनी पत्रकाराला घरात जाऊन मारहाण केली, त्याच्या साहित्याची मोडतोड केली, मोबाईल आणि पत्रकारितेसाठी उपयुक्त लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची मोडतोड केली, त्याच्या खिशातली कॅश लंपास केली, अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि त्यात त्याला धमकावण्यात आलं. प्रांताधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना कळवतोस काय, तुला सोडलंय, त्याने उगाच सांगितलंय म्हणून तुला सोडलंय, असं बरंच काही काही त्यांनी सांगितलं त्या संदर्भात. त्या संदर्भाने चिंचणीवांगी पोलीस ठाण्यामध्ये तालुक्यातील पत्रकार गेले होते, त्यांनी एकत्रित जाऊन या प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती. चिंचणीवांगी पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आणि यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला की ज्यामुळे यामध्ये पुढे काहीच होऊ नये. या सगळ्याचं आम्हा सर्व पत्रकारांना दुःख होतं की रोज आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतोय त्या प्रशासनातील व्यक्तींनी अशा पद्धतीनं वागावं आणि पोलिसांनी त्यांना साथ द्यावी हे योग्य नाही. म्हणून आज कडेगाव तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, खानापूर तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांना घेऊन आज आम्ही विटा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विट्याचे पोलीस निरीक्षक यांना भेटलो. हे प्रकरण चुकीचं आहे आणि या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी केली. त्यानुसार पत्रकार संरक्षण कायद्यानुसार या प्रकरणाची तक्रार दाखल करत आहोत आपण आणि त्याचबरोबरीने गंभीररित्या मारहाणीचे आणि इतर नुकसानीचे जे गुन्हे आहेत ते त्या प्रकरणी दाखल करण्यास सांगितलं आहे, त्याप्रमाणे फिर्याद दाखल करून घेतली गेलेली आहे. आम्हाला या प्रकरणाचा पत्रकारांच्या बरोबर सर्व समाधान राहावे अशी आमची अपेक्षा आहे आणि या निमित्तानं आम्ही सर्वांना आवाहन करतोय की अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जर सर्वसामान्य लोकांना आणि पत्रकारांना जर अशा प्रकारे त्रास होणार असेल आणि वाळू तस्करीसारख्या प्रकरणामध्ये सुद्धा जर पाठीशी घातलं जाणार असेल तर पत्रकार संघटनेनं आपली भूमिका आम्ही आज बजावलेली आहे. पुढची भूमिका प्रशासनाला बजावायची आहे. या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करणं हे जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आम्ही त्या प्रकरणी या अधिकाऱ्यांना अटक करा किंवा त्यांच्यावर कारवाई करा असं म्हणणार नाही, कारण जर जिल्हाधिकाऱ्यांना चाड असेल या जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर सोपवलेली या वाळू आणि सगळ्या गौण खनिजाची जबाबदारी जर त्यांच्यावर असेल आणि ती जपायची जबाबदारी ग्रीन ट्रायब्युनलनं त्यांच्यावर सोपवली असेल तर अशा प्रकारे त्याची चोरी करणाऱ्या लोकांना टिप्स देणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाई करावी. आम्ही त्यांच्याकडे मागणी करायला जाणार नाही. ह्या संदर्भात याची दखल विभागीय आयुक्तांनी घ्यावी, महसूल मंत्र्यांनी घ्यावी यासाठी मात्र आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. वेळ पडली तर विभागीय आयुक्त आणि महसूल मंत्र्यांना या प्रकरणी भेटून या प्रकरणाचं सर्व गांभीर्य सांगण्याचं आणि या प्रकरणामध्ये कारवाई होण्यासाठी प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती करतोय, आम्ही तुमच्याकडे येणार नाही, निवेदनही देणार नाही. या जिल्ह्यामध्ये जर एक अप्पर तहसीलदार लाच घेताना पकडला गेला असेल, एक तहसीलदार आणि एक प्रांताधिकारी जर वाळू तस्करांना टिप्स देत असेल तर तुम्ही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून त्यांच्या अंगावर ढकलण्यापेक्षा तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली पाहिजे. आम्हाला पोलीस आणि पत्रकार असा यामध्ये सामना रंगवायचा नाही आहे. आम्हाला थेट वाळू तस्करांना पाठीशी घालणाऱ्या महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आमचा
वाद आहे. वाद म्हणजे आम्ही त्यांचे काही व्यक्तिगत दुश्मन नाही. आम्ही जे काही म्हटलं ते स्पष्टपणे आमचं भूमिका आहे की पत्रकारानं त्याची भूमिका पार पाडली होती, त्यांनी त्यांची भूमिका कारवाई करणं अपेक्षित होतं, त्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तसं न करता त्यांनी त्याला उलटी टिप्स दिली. याच ठिकाणी जर एखादा तलाठी असता, त्याचा जीव घेतला असता, तर मात्र आम्हीच पत्रकारांनी त्या बाजूने भूमिका मांडावी अशी प्रशासनाची भूमिका असते. आणि जर तलाठ्याला मारहाण झाली तर मात्र त्याच्यावर गुन्हा गंभीर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनातले सगळे अधिकारी प्रयत्न करतात. आणि जर तीच भूमिका पत्रकारानं पार पाडली असेल तर त्याला मात्र मरायला मोकळे सोडणार असाल तर मराठी पत्रकार परिषद, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ, कडेगाव आणि खानापूर तालुक्याचे पत्रकार हे सहन करणार नाहीत. या प्रकरणी सोशल मीडियाचे सातारा जिल्ह्याची टीम आमच्याबरोबर आणि आम्ही त्यांना धन्यवाद देतो, कारण ह्या घटनेमध्ये त्यांनी सुद्धा फार अत्यंत चपळाईनं इतकं फास्ट इथे येऊन भूमिका बजावली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि हा राज्यातला एक पहिला प्रयोग होईल की शासकीय अधिकारी जर आपले कर्तव्यात कसूर करत असतील आणि गुन्हेगारांना सामील होत असतील तर राज्यभरात असं शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी मराठी पत्रकार परिषद देईल, एवढंच या निमित्तानं मी सांगतो. कडेगाव येथील पत्रकार सूरज जगताप याला वाळू तस्करांनी मारहाण केलेली आहे. घरी जाऊन मारहाण करणे म्हणजे एवढी गुंडागर्दी या ठिकाणी वाढलेली आहे. विटा परिसरात आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, विटा पोलीस स्टेशनमध्ये. त्यावरती फिर्याद दाखल करायची आहे म्हणजे शोधपत्रकारिता करणे किंवा शोधपत्रकारिता करून जर आम्हाला अशी काही माहिती मिळाली तर ती संबंधित अधिकाऱ्यांना सांगितली तर त्या अधिकाऱ्यांनीच त्या दोन नंबर जे करणारे आहेत त्यांच्याशी संधान साधून त्या पत्रकाराला मारहाण करणे हा अतिशय निंदनीय प्रकार सध्या घडत आहे. म्हणजे हे अधिकारीच गुंड झाले आहेत का गुंड आता पोलिसांचं काम करतायत हा एक मोठा नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी अशा प्रवृत्तींना या ठिकाणी आता निर्बंध घातलाच पाहिजे, कायद्यातून त्याचा बडगा दाखवलाच पाहिजे. म्हणून या ठिकाणी सूरज जगताप अशा पत्रकारांवरती असे अन्याय होऊ नयेत, मारहाण होऊ नये, त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्यानुसार या ठिकाणी तो गुन्हा नोंद व्हावा आणि जे संबंधित जे मारेकरी आहेत, गुंडागर्दी करणारे आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि इथून पुढे असे प्रकार घडू नये आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जर बसावा म्हणून या ठिकाणी त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे असे आमचं स्पष्ट मत आहे. कडेगाव तालुक्याच्या वडीरायबाग येथे आमचे पत्रकार मित्र सूरज जगताप यांच्यावर काही वाळू तस्करांनी भ्याड हल्ला केला, यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना इजा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याबाबत वडीरायबाग हद्दीत जिंजिरवांगी पोलीस स्टेशन येतं, तिथं गुन्हा दाखल करण्यासाठी गेलं असं तिथं गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला आहे. मुळात पत्रकार हा चौथा स्तंभ आहे, तो लोकांच्यासाठी रात्रंदिवस झटत असतो, आम्ही त्यासाठी कष्ट करत असतो. अशा काही पत्रकारांना काही अवैध शक्ती त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, वारंवार केला जातो आहे, त्यांना राजकीय तसेच शासकीय काही मदत मिळत आहे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. या घटनेचा प्रथम आम्ही जिल्हा मराठी पत्रकार संघ, कडेगाव तालुका पत्रकार संघ निषेध करत आहोत. संबंधितांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आणि त्या मागणीच्या हेतूने आम्ही आज इथं उपविभागीय पोलीस अधिकारी यांना भेटायला आलो. त्यांच्यापुढे आम्ही आमचं गाऱ्हाणं मांडलेलं आहे. आमचे अध्यक्ष, आमचे राज्य संघाचे उपाध्यक्ष माननीय शिवराज काटकरांना हे सगळे पत्रकार शिष्टमंडळातून भेटलेलं आहे. संबंधितांच्या सगळ्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे. आणि असा हल्ला यापुढं कधीही खपवून घेतला जाणार नाही आणि ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना जबरी कारवाई व्हावी, जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना होणार नाहीत आणि अशा घटनांना आळा बसेल, एवढंच आमची मागणी आहे. आणि त्याच दृष्टीने आमची सकारात्मक वाटचाल सुरू आहे.